निप्पानी पालिका सर्वसाधारण सभा खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न. संपूर्ण निप्पानी जनतेचे लक्ष लागून राहिलेल्या पालिका सर्वसाधारण सभा नगरपालिका अस्तित्वात आल्यापासून पहिल्यांदाच सर्व विषयावर विस्तृत चर्चा होऊन सर्व विषयांना मंजुरी मिळून सभा खेळीमेळीत पार पडली. प्रारंभी पालिका आयुक्त जगदीश हुलगेजी यांनी स्वागत केले व प्रशासकीय अधिकारी शरद सावंत यांनी विषय पत्रकाचे वाचन केले. या सभागृहात 13 विषयांच्यावर चर्चा करण्यात आली. यामध्ये स्थायी समिती सदस्य निवड करणे, विविध कॉम्प्लेक्समधील गाळ्यांचा लिलाव करणे, नगराध्यक्ष, नगरपालिका आयुक्त, सहकार्यकारी अभियंता आणि परिसर अभियंता यांना नगरपालिकेमार्फत वाहन उपयोगी करण्याकरता वार्षिक टेंडर मागवणे, पाणी पुरवठा विभागाकरता बोरवेल पंपसेट रिपेरी करण्याकरता वार्षिक टेंडर मागवणे, या पद्धतीने विविध विषयांच्यावर चर्चा करण्यात आली. 24 तास पाणी पुरवठा, यामधील पाणी बिल 120 प्रमाणे आकारणे, नगरसेवक शोरू बडेघर आपल्या वार्ड अंतर्गत विविध समस्या मांडून मार्गी लावण्याविषयी विनंती केली. यामध्ये स्मशानभूमी स्वच्छता, गणपती मंदिर, दर्गा परिसर, शाळा, अंगणवाडी इत्यादी घटकांची स्वच्छता करण्याविषयी विनंती केली. यावेळी नगराध्यक्ष जयवंत भाटले यांनी सर्व नगरसेवकांना विश्वासात घेऊन तेथील समस्या मार्गी लावण्यात येतील असे सांगितले. तो प्रश्न जो प्रश्न तो थोडा धीरे जे म्हणायला सांगतो आहे करूया, पण तोपर्यंत त्याला तात्पुरत करायला आपण शिवसेना नगरसेवक जाऊया. आणि माझ्या घरातले मी दोन दिवस जाऊन विजीबी करून आलोय आणि ऑफिस मध्ये माझी भेटून गेले. त्यांना बोलवलं नाही आतमध्ये, त्यांना रिस्पेक्ट दिलेला नाही. ऐसा नाही सर, सब लोग सीनियर सिटीजन था, ऊपर चढ़ के बातचीत करेंगे, इधर ही बातचीत करें बोलते, उधर सब बेंचेस था ना, सब लोग उधर ही बैठ के बातचीत. नगर सेविका अनिता पटाडे, नगरसेवक बाळासाहेब देसाई सरकार, नगरसेवक रवींद्र शिंदे यांनी आपला वार्डमधील समस्या सांगून 13 विषयामधील विविध सूचना ऐकून आपले मत मांडले. की लोकांच्या अवेअरनेस नाही, त्यावर तिथल्या कमिशनरांना सांगून आपण सगळं स्वच्छ करून घेतलं, पुन्हा त्या पद्धतीनं तिथं तशीच घाण झालेली आहे. आणि तिथं जेवढं पाहिजे तेवढं तुम्ही म्हणताय तशा एक दोन विषय अशा आहेत की ज्या रिन्यू करून घेणं गरजेचं आहे, तर तो आपण टप्प्याटप्प्याने करून घेऊया. म्हणजे तुमचा मुद्दा चुकीचा नाही, आपण तो करण्याचा प्रयत्न नक्की प्रमाणे माझ्या वार्डामध्ये सर्व जाती जमातीची स्मशानभूमी आहे, सर्व जाती जमातीचे देवस्थान आहे. त्या देवस्थानला जाताना करताना त्या माझा परिसर एवढा छान आहे, तिथं येणाऱ्या दफनविधी लोकांना अक्षरशः तोंड लपून जायला लागतंय. महिलांना काजी पानपट्टीच्या खाली जाता येत नाही, त्यानंतर लोक शौचालय उघड्यावर बसतात, त्यानंतर सर्व जाती जमातीची स्मशानभूमी असल्या कारण तिथं छान जणांचा वावर ज्यादा आहे. त्या परिसराला तुम्ही जास्तीत जास्त अनुदान देऊन मला सहकार्य करावे. त्या देवस्थानाला तुम्ही प्राधान्य द्यायला पाहिजे. का म्हणजे हनुमान मंदिर तिथंच आहे, गणपती मंदिर तिथंच आहे, त्यानंतर सर्व दर्गा परिसर दर्गामी तिथंच आहे, दोन मोठे स्थान आहे. त्या परिसरामध्ये 3 शाळा आहेत, 6 अंगणवाडी, त्यासाठी अजून पत्र मला त्या खंडात तुम्ही 1 रुपया द्यायला नाही. त्या माझी एक विनंती आहे, कळकळीची विनंती आहे तुम्हाला, हिला मला अनुदान देऊन तुम्ही सर्व नगरसेवकांना म्हणजे सर्व विरोधी नगरसेवक असून दे, सत्ताधारी नगरसेवक असून दे, अध्यक्ष मध्ये तुम्ही पाहिजे, तुमच्या नेतृत्वाखाली आमचं हे काम घ्यायला पाहिजे. त्यासाठी तुम्ही कुठलं किती फंड घेऊ शकता हे तुम्ही मान्यता करावं, सुरू करा. म्हणजे तो 24 तास तिथे ड्युटी करेल आणि एखादा त्याला सपोर्टेड एक वॉचमन दिला तर तुम्ही म्हणाला ते 100% घर आहे. तिथलेच काही लोक आहेत ती समाजकंटक, ते येऊन ते बल्ब फोडतात किंवा तिथं स्वच्छाला बसायचं किंवा तिथं लघवी करायची, ह्या असे प्रकार होतात.
तुम्ही आम्ही मिळून चांगल्या प्रकारे ते स्मशान करायचं अनेक वेळा प्रयत्न झाले, त्याप्रमाणे प्रयत्न झालेला आहे निम्म्याच्या वर. आता उर्वरित राहिलेला भाग आपण सगळ्यांनी मिळून करूया. यावेळी नगराध्यक्ष जयवंत भाटले, उपनगराध्यक्ष नीता बागडे, सत्ताधारी नगरसेवक, नगरसेविका, विरोधी गटाचे नगरसेवक, शासन नियुक्त नगरसेवक, पालिका कर्मचारी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.